माणसाचं कर्तृत्व बोलू लागलं की त्याचं रंग रूप जातपात आणि पैसा हे सगळं त्याच्यापुढे फिकं पडतं। आठवणी कधीही माणसाची साथ सोडत नाहीत। काही आठवणी हसवतात तर काही आठवणी माणसाला रडवतात, तर काही हृदयाच्या आत राहून आयुष्यात नवीन सुरुवात करण्यासाठी मदत करत असतात। स्वतःच्या वागण्यात आणि बोलण्यात एवढा तिकटपणा नक्की ठेवा की तुमच्याबरोबर चांगलं वागणाऱ्या लोकांना त्याची ही चव कळायला हवी आणि तुमच्याबरोबर वाईट वागणाऱ्या लोकांना त्याचा ठसका हा लागला पाहिजे। काही प्रसंगात आपली वाटणारी माणसं देखील ऐनवेळी रंग दाखवतात, त्यावेळेस आपली माणसं हा शब्द खूप चुकीचा वाटतो। यशस्वी होण्यामागे कोणतेही मोठे रहस्य नसते, तर योग्य नियोजन, अपयशातून शिकण्याची वृत्ती आणि प्रचंड कष्ट यामुळेच ते साध्य होत असते। दुसऱ्याचं परीक्षण करण्याअगोदर एकदा स्वतःचं परीक्षण करून पाहावं, कारण या जगात परिपूर्ण असं कोणीच नसतं, त्यामुळे कधीही दुसऱ्याला नावं ठेवण्यात किंवा दुसऱ्याची तुलना करण्यात वेळ घालवू नये। काही वेळेला माणूस जास्त आपलं करून आपल्या चांगल्यात काही गोष्टी ओढून घेत असतो। आयुष्य जर माणसाला सहजासहजी जगता आलं असतं तर माणसाला आयुष्याचा खरा अर्थच कधीही कळला नसता। म्हणूनच देवाने प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष नावाचा सोबती दिलेलाच असतो। स्वतःवर विश्वास ठेवावा, पण कधीही स्वतःच्या कर्तृत्वावर गर्व करू नये, कारण देव आत्मविश्वास असणाऱ्या आणि गर्व नसणाऱ्या लोकांची साथ देतो आणि गर्विष्ठ व अहंकारी लोकांची कधी साथ देत नाही। जीवनातील काही वेदना जर कमी करायच्या असतील तर कायम या तीन गोष्टी शिकल्याच पाहिजेत। काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि कधीच काही आपलं राहणार नाही। दुसऱ्याकडून ठेवलेली एखादी छोटीशी अपेक्षा देखील माणसाला किती मोठं दुःख देऊ शकते हे माणसाला तेव्हाच कळते जेव्हा माणसाने ठेवलेली अपेक्षा ही एकतर भंग पावते किंवा ज्याच्याकडून अपेक्षा ठेवली जाते ती व्यक्ती ती पूर्ण करत नाही तेव्हाच कळते। स्वतःच्या आयुष्यातील आनंदाचे स्वतःच मालक बना, मग आनंद निर्माण होईल आणि तो आनंद टिकेल देखील। कारण आयुष्याच्या आनंदासाठी जर आपण कुणाकडून अपेक्षा ठेवली तर नक्कीच ती भंग पावते। कोणत्याही गोष्टीची किंमत ही फक्त दोन वेळेसच कळते, जेव्हा ती मिळत नाही आणि जेव्हा ती आयुष्यातून हरवून जाते। या दोन्हीच्या मधल्या काळात माणसाला त्या गोष्टीची खरी किंमत कधी कळत नसते।